तुम्ही पाण्यासारखे व्हा, पाणी स्वतःचा मार्ग काढत पुढे धावत राहतं. तुम्ही स्वतःला दुसऱ्यांवर थोपवू नका, त्याऐवजी त्यांच्याशी जुळवून घ्या. मग तुम्हाला मार्ग सापडेल त्यांच्या बाजूने किंवा त्यांच्या मधून त्यांना भेदून. तुम्ही तुमच्यातील कठोरपणा संपुष्टात आणला तर बाहेरचं सगळं जग तुमच्यापुढे मन मोकळं करेल, तुमच्यापासून काहीच लपवणार नाही. तुमचं मन रिकामं करा, निराकार करा पाण्यासारखं, कोणताही आकार नसलेला. जर तुम्ही पाणी एका कपात ओतलं तर ते कप बनतं, जर पाणी बाटलीत टाकलं ते बाटलीसारखं होतं. आणि पाणी स्वतःचा मार्ग काढत धावू शकतं किंवा आपल्या मार्गात येणाऱ्याचा धुव्वा उडवू शकतं. जगप्रसिद्ध कराटेपटू ब्रुस ली यांचं हे वाक्य वाचताना का कुणास ठाऊक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आठवण येते. त्यांची राजकीय कारकीर्द डोळ्यासमोर उभी राहते. स्वतःला प्रवाही ठेवणारे, सतत प्रवाही ठेवणारे शरद पवार सुद्धा पाण्यासारखेच कुठेही मिसळणारे आणि वाट मिळताच उसळणारे. बारामती जवळच्या काटेवाडी या खेडेगावातील एक तरुण राजकारणात येतो आणि थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 50 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो, आमदार किंवा खासदार म्हणून काम करतो. आणि आज वयाची 75 ओलांडल्यानंतरही शरद पवार या नावाभोवती राज्याचं राजकारण फिरत राहतं. कधी टोकाचं प्रेम तर कधी तीव्र टीका स्वीकारत पवारांची वाटचाल सुरूच आहे प्रवाहित पाण्यासारखी. बारामती जवळचं काटेवाडी हे तसं छोटं गाव. पवारांचे आई बाबा गोविंदराव आणि शारदाबाई हे पुरोगामी विचारांचे. आई शारदाबाई आणि मोठे भाऊ अप्पासाहेब यांच्या बुद्धिनिष्ठ स्वभावाची पवारांवर चांगलीच छाप पडली होती. राजकारणाचं बाळकडू प्रत्यक्ष आईकडूनच मिळाल्याने पुण्यात शिक्षणाला आलेल्या शरदरावांचा मूळ राजकारणी पिंड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आपल्या सोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन ते कधी गोवा मुक्ती लढ्याचं समर्थन करायचे तर कधी चीन विरुद्धच्या युद्धादरम्यान जनमत संघटित करताना दिसायचे. एकूणच काय तर बाळाचे पाय पाळण्यात दिसायला लागले होते. कॉलेजच्या जीवनामधली पहिलीच निवडणूक लढवून वर्ग प्रतिनिधीची ते निवडूनही आले आणि त्यानंतरच्या पुढच्या 4 वर्षाच्या काळामध्ये कॉलेजच्या वेगवेगळ्या विभागाच्या निवडणुका त्या लढायचे. आणि त्या लढायच्या जवळ नाही, केवळ पवार पब्लिक पॅनल पवार पॅनल या नावाने त्या निवडणुका लढल्या जायच्या. तर त्या वेळेला असं मला स्वतःला असं जाणवलं की ह्या माणसाला सामाजिक कामाची गोडी आहे, काहीतरी लोकांसाठी करावं, जसं विद्यार्थ्यांसाठी आत्ता करतो कदाचित पुढच्या आयुष्यामध्ये लोकांसाठी काही करावं अशी एक त्यांची एक ध्येय असावं असं माझ्या लक्षात यायला लागलं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा वरदहस्त लाभणे ही पवारांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना होती. यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले होते, त्यामुळे त्यांच्यासारखा राजकारण निपुण गुरु वयाच्या 20-22 लाभणं या एकाच गोष्टीने पवारांच्या उत्तुंग कारकिर्दीची पायाभरणी केली होती. यशवंतराव हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे लोकनेते होते. देवराष्ट्रे हे छोटं खेडेगाव, त्या खेडेगावात जन्मलेल्या यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेणे, पुढे संरक्षण मंत्रीपद ते उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारणं हे सारं मन थक्क करणारं होतं. राजकारणात असूनही यशवंतराव साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा या जीवनाला समृद्ध करणाऱ्या सगळ्या क्षेत्रात रुची घेणारे होते. फिलॉसॉफर किंग ही जी प्लुटोने राजकारणातील नेतृत्वाची संकल्पना मांडलेली होती त्या संकल्पनेच्या जवळ जाणारं
यशवंतराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व होतं. अशा चव्हाण साहेबांचे मानसपुत्र म्हणून शरद पवारांचा नेहमी उल्लेख होत असतो. पवारांनीही आपल्या गुरुच्या पावलावर पाऊल टाकत समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांशी जवळचे संबंध प्रस्थापित केले. 1991 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन शरद पवार संरक्षण मंत्री पदाचा कार्यभार हाती घेण्यासाठी जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा खऱ्या अर्थाने इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती. महाराष्ट्राच्या दुर्दैवाने त्या इतिहासाची पुनरावृत्ती आणखीन एका बाबतीत झाली, ती म्हणजे पंतप्रधान पदाने दिलेली हुलकावणी. ज्याप्रकारे यशवंतराव चव्हाण यांना सर्व सामर्थ्य असूनही इंदिरा गांधींसमोर पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत माघार घ्यावी लागली होती, तेच पवारांचं झालं. मार्च 1990 ते जुलै 1991 दरम्यान मुख्यमंत्री पदाची तिसरी टर्म पूर्ण करत असतानाच पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. राजीवजींच्या आकस्मिक जाण्याने काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढण्यासाठी शरद पवारांसह अर्जुन सिंग, नारायण दत्त तिवारींसारखे दिग्गज नेते तयारीला लागले होते. यशवंतराव चव्हाणांप्रमाणेच शरद पवारांचे देशभरातील बड्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याने ते पंतप्रधान होतील असं वातावरण निर्माण झालं होतं. पण पवारांच्या जवळच्याच लोकांनी दगाफटका केल्यानं पवारांना संरक्षण मंत्री पदावर समाधान मानावं लागलं. कूटनीतीत तयार असणाऱ्या पी.व्ही. नरसिंहराव यांनी अवघ्या 2 वर्षात मुंबईच्या दंगलीचं निमित्त करून पवारांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनवून पाठवलं. तेव्हापासून आजपर्यंत पवारांना राजकीय राजकारणात नेतृत्वाची संधी मिळाली नाही. पवार दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून जम बसवत असतानाच महाराष्ट्रात परत आल्यानं काँग्रेसच्या राजकारणात त्यांना स्वतःचा असा प्रभावशाली गट निर्माण करता आला नाही. त्यामुळेच असेल कदाचित ना खाता ना वही, केसरी कहे वही सही असं बिंधास्तपणे सांगणारे, वर्षानुवर्ष काँग्रेसचा खजिना सांभाळणारे सीताराम केसरी यांच्यासमोर काँग्रेस अध्यक्षपदाच्या लढतीतही पवारांना पराभव पत्करावा लागला होता. विशेष म्हणजे त्याच काळात पवारांनी आपण महाराष्ट्रात पुन्हा परत येणार नाही असं जाहीर केलं होतं. पण राष्ट्रीय स्तरापासून त्यांचं नेतृत्व कधी महाराष्ट्रीय तर कधी पश्चिम महाराष्ट्रीय स्तरापुरतं फिरत राहिलं हे ना त्यांना कळलं ना त्यांच्या समर्थकांना. ते इमेजच आपली प्रामाणिकपणाची पाहिजे. म्हणून या आपला दिलीप पाडगावकर आहे ना, तो थोडा आम्हाला ज्युनियर, पण त्याच्या इंटेलेक्च्युअल याच्यामुळे कपॅसिटीमुळे जगात हे केलं तर आमच्याबरोबर. तर आग्रा खात्यात त्यांनी एक प्लॅन बनवला होता शरद पवारांना PM कसं करायचं. अरे बापरे, काय होता तो प्लॅन? तो प्लॅन असा होता की तुम्ही डिफेन्स मिनिस्टर पाडगावकर त्यावेळेस टाइम्स मध्ये होते का संपादक तेव्हा, तर यांनी आग्रह धरला की तू कर म्हणून प्लॅन. तर तो म्हणला माझे सगळे वार्ताहर पहिले मी माहिती मागवतो. माहितीच असं ठरलं की शरद पवारांना काँग्रेसमधले सगळे युनिट्स ओळखत नाहीत. ओके, तर म्हणून मग तू सगळ्या काँग्रेसवाल्यांकडे जायला पाहिजे बाबा असा प्लॅन. तर त्याच्यामध्ये डिफेन्स मिनिस्टरनी व्हिजिट देणं हे PM आवडतं, पण युद्धाचं कधी म्हणायचं नाही. पण त्यांना कष्ट करणारा कुठल्याही PM, कारण युद्धाचा निर्णय PM असतो. बरोबर, डिफेन्सवाल्यांनी बोलायचं पण म्हणजे तू प्रिय होशील आणि काय चालू काम करतोय, तर तिथं जायचं आणि PA कळवायचं काँग्रेस हाऊसला साहेबांचा रिकामा वेळ. तर काँग्रेसमध्ये एक कल्चर आहे की साहेब आज इथं आहेत, दुसऱ्या कामाला आले, पण सर्किट हाऊस राखीव वेळ त्याच्यात राखीव वेळ. तर त्यावेळेला ते पुष्पगुच्छ देऊन जातात, तेव्हा जवळ बसतात, हे हसतात कसे, बोलतात कसे, फिजिकल कसं सगळं तिथे जवळीक तयार. तर असं फक्त फिर आहे, कोणाच्या डोळ्यावर येणार नाही. 1 वर्षात करायचं पुढे, हो म्हणले करतो. आणि नंतर 1 वर्षाने सांगितलं तुम्ही ह्या माझ्याकडे ह्या विषय परत नाही काढायचा, कारण माझ्या वार्ताहरांनी मला सगळी माहिती दिली. तुम्ही 72 वेळा पुणे जिल्ह्यात गेला,
तर तुम्हाला इंटरेस्ट नाहीये पीएम, यू आर नॉट इंटरेस्टेड इन. महाराष्ट्राच्या राजकारणात अवघ्या 38व्या वर्षी मुख्यमंत्रीपदी बसणारे शरद पवार हे नाव महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासाशी निगडीत असणार आहे. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊन फक्त 7 वर्ष झाली असताना शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले होते. 13 फेब्रुवारी 1967 रोजी सुरू झालेला हा राजकीय प्रवास आज त्याला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही सुरूच आहे. 4 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवणारे शरद पवार आज वयाची 75 ओलांडल्यानंतरही राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. सलग 50 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं ही फार मोठी गोष्ट आहे. सध्याच्या राजकारणात शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्याशिवाय पवारांनी एवढा संसदीय कारकिर्दीचा अनुभव असणारा दुसरा नेता दिसत नाही. शरद पवारामध्ये एक महत्त्वाचा कुठला गुण असेल ते त्यांना सगळं व्यक्ती जे असतील त्यांना हाताळण्याची, त्यांना बोलण्याची, त्यांना विश्वासात घेण्याची त्यांची पद्धत. महाराष्ट्रातले जे नेते आहेत त्या नेत्यापैकी एक सगळ्याला एकोपा करण्याचे त्यांच्या ठाई जी पद्धत आहे ही त्यांचं श्रेष्ठत्वाचं एक महत्त्वाचं कारण मला वाटतं. अफाट लोकसंग्रह आणि समाजाच्या सर्व स्तरात घडणाऱ्या घडामोडींची अचूक माहिती ही शरदरावांची बलस्थानं, पण त्याच्या जोडीला लाभलेली विलक्षण स्मरणशक्ती आणि माणसं ओळखण्याची कला यामुळे पवारांची कारकीर्द कायम चर्चेत राहिली. बारामती भानामती केगामती सगळ्या मतीनं गिळून येणारा असा हा पठ्ठ्या आपल्या या राजकारणामध्ये अजरामर झाला. स्वतःच्या पक्षातील नेते किंवा विरोधी पक्षातील दिग्गज, वेगवेगळ्या सामाजिक संघटना असो किंवा बडे संपादक, सगळीकडे पवारांचा व्यक्तिगत स्नेह. जाहीर सभातून भलेही एकमेकांवर टीका करतील पण प्रत्यक्षात आपलं नातं जपतील असे हे पवार. पण दुर्दैवाने त्यांची राजकारणातील प्रतिमा मात्र भल्या भल्यांना संभ्रमात पाडणारी आहे. पवार जे बोलतात त्याचे पडसाद काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी उमटताना दिसतात. मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील असं भाकीत पवारांनी 2.5 वर्षापूर्वी केलं होतं आणि अक्षरशः महापौर पदाच्या निवडणुकीनंतर तशीच तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. हे फक्त पवारच करू शकतात. ते जेव्हा आंबा पाडाला आलाय असं अस्सल गावरान विधान करतात तेव्हा सरकार हादरतात, तर कधी कार्यकर्त्यांना कामाला लागा असे सांकेतिक शब्दात सांगून पावशा पक्षाप्रमाणे निवडणुकांचा हंगाम जवळ आला याची जाणीव करून देतात. म्हणूनच पवारांच्या चाहत्यांना, विरोधकांना आणि हो अगदी घरच्या लोकांनाही त्यांच्या मनात काय चालू आहे याचा मात्र थांग पत्ता लागत नाही. इतक्या वर्षांमध्ये 50 वर्षाचा प्रवास आहे. 67 लग्न आहे तर इतक्या वर्षात पवार साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनात काय चाललंय ते तुम्हाला तरी कळलंय का? नाही. जुलै 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांचं यस काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस आघाडीचं सरकार पाडून तरुण शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी त्यांच्या त्या कृतीला अविश्वासाचं दूषण चिकटलं आणि पवारांच्या कार्यपद्धतीविषयी जे संशयाचं वातावरण निर्माण झालं त्या प्रतिमेनं पवारांचा अद्याप पीछा सोडलेला नाही. वसंतदादांना जवळून ओळखणारे अनेक लोक सांगतात की शरदनं माझ्या पाठीत खंजीर खुपसला असं दादा कधीच बोललेले नव्हते. खरं खोटं इतिहासच जाणे, पण त्या खंजीराने मात्र पवारांचा पुरता पिच्छा पुरवला. अगदी प्रत्येक निवडणुकीत
त्याची चर्चा होती. 1999 विधानसभा निवडणुकीत तर शिवसेनेने त्याचा जाहिरातीत उल्लेख केला होता. जेव्हा पुलाकडून पाणी ओसरून गेलं त्यावेळी नंतरच्या काळात सर्व कटुता विसरून वसंतदादांनीच आपल्याकडे राज्याचं नेतृत्व सोपवलं होतं अशी आठवण खुद्द पवारांनीच एका भाषणात सांगत आपल्यावरील या टीकेला उत्तर दिलं होतं. आणि गव्हर्नर असताना त्याने आम्हाला काही लोकांना तिथं बोलवलं. मी होतो शिवाजीराव देशमुख होते, शिवाजीराव गिरीधर पाटील होते, शिवाजीराव निलंगेकर होते, रामराव अधिक होते. आणि आम्हाला सगळ्यांना बोलून तिथं चर्चा केली की उद्या सगळं महाराष्ट्राची घरी कशी बसायची. आणि त्या सगळ्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की आता इथून पुढे ही जबाबदारी नेतृत्वाची शहरातून घेतली पाहिजे. काही लोकांनी सांगितलं की असं असं झालं होतं, तुमच्याबद्दल नाराजी होती इत्यादीची काही ज्या गोष्टी सोडून द्या, राज्य चालवायचे पुढे न्यायचे अशी भूमिका त्यांनी. त्याच्यामुळेच मला 1986 का 87 साली पुन्हा एकदा राज्याचं प्रमुख पद हे मिळण्याच्या संबंधीची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला दादांचं सरकार आम्ही घालून होतो ही मला शिवली नाही. शरद पवार यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक आक्षेप घेतले जातात. त्यातला सगळ्यात मोठा आक्षेप असा आहे की त्यांनी क्रिकेट संघटनेच्या राजकारणात स्वतःला जितकं गुंतवून घेतलं तेवढं जर त्यांनी शेतकरी प्रश्नांविषयी स्वतःला इन्व्हॉल्व केलं असतं तर कदाचित महाराष्ट्रातील आणि राष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण निश्चितच कमी झालं असतं. तसं म्हणायला गेल्यास वाद आणि वादंग हे पवारांच्या 50 वर्षाच्या वादळी कारकिर्दीसाठी नवीन नाही. 90च्या दशकात जेव्हा त्यांना राष्ट्रीय पातळीवर अपयश येत होतं तेव्हा महाराष्ट्रात स्वपक्षातील नेत्यांसोबत गोपीनाथराव मुंडे यांच्यासारख्या रांगड्या नेत्याने पवारांना जेरीस आणायला सुरुवात केली होती. मुंडे यांनी बेधडकपणे पवारांचे प्रतिमा हनन करण्याचा धडाका लावला होता. विधानसभेत विरोधी पक्षनेते असणारे गोपीनाथ मुंडे यांचे पवारांविरोधातील आरोप सत्र महाराष्ट्र हदरवणारं होतं. आधीच संशयाच्या धुक्यात असणाऱ्या पवारांच्या प्रतिमेला त्यामुळे तडे गेले. राजकारणाचे गुन्हेगारीकरण, भूखंडाचे श्रीखंड, दाऊदशी संबंध अशा एकाहून एक वादग्रस्त आरोपांचा सामना करूनही पवार शांत राहिले. एकीकडे मुंडे तर दुसरीकडे गोरा खैरनार, अण्णा हजारे यांनी या आरोप सत्राला अधिक जोड दिली होती. पण या सगळ्या काळात पवारांनी कुठेच आपला तोल जाऊ दिला नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं त्यावेळी पहिल्या 6 महिन्यांसाठी शरद पवार विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते म्हणून बसत होते. त्या काळात मुंडे विरुद्ध पवार अशी जुगलबंदी रंगेल असं सगळ्यांना वाटत होतं. पण पवारांच्या संयमाचा बांध कधीच तुटला नाही. उपमुख्यमंत्री बनलेल्या मुंडेंशी ते कधी ऊस तोडणी कामगारांच्या संपाविषयी तर कधी सीमावासियांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सहजपणे भेटायला जात, आपला संवाद कायम ठेवत. पवारांच्या मनाचा हा मोठेपणा, त्यांच्या स्वभावाचा हा वेगळा पैलू महाराष्ट्राने कधीच समजून घेतला नाही. त्यामुळे असेल कदाचित आपल्यावरील आरोपांचं आपणच निराकरण करायचं असतं, अन्यथा लोकांमधील संभ्रम वाढत जातो. ही बाब पवार जसे विसरले तसंच महाराष्ट्रातील जनताही त्यांच्या स्वभावाचे वेगळे पैलू एकदा नव्हे अनेकदा विसरताना दिसले. त्यामुळे असेल कदाचित पवारांविषयीचे अनेक समज गैरसमज मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले. देशातील सगळ्यात श्रीमंत राजकारणी म्हणजे शरद पवार. राज्यात वा देशात होणाऱ्या प्रत्येक राजकीय किंवा अन्य घडामोडीत पवारांचा हात असतो असे एकाहून एक अनेक गैरसमज, कथा, दंतकथा, अफवा, वदंता शरद पवार या नावाभोवती मोठ्या आस्थेने आणि आत्मीयतेने घुटमळताना दिसतात. त्यामुळे पवारांच्या राजकीय कारकिर्दीचं जेवढं नुकसान झालं त्यापेक्षा
कितीतरी पट अधिक नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे. मैं व्यक्तिगत रूप से शरद राव का अत्यंत आदर करने वाले व्यक्तियों में से रहा हूं. मैं गुजरात का मुख्यमंत्री था, वो हमेशा मुझे उंगली पकड़ करके चलाने में मेरी काफी मदद करते रहे हैं और ये बात सार्वजनिक रूप से स्वीकारने में मैं गर्व अनुभव करता हूं. जनसंपर्क आणि लोकसंग्रह हे पवारांच्या राजकीय कारकिर्दीचं विलक्षण वैशिष्ट्य. आपल्या आयुष्यात शरदरावांनी जोडलेली माणसं पाहिली तर थक्क व्हायला होतं. सामाजिक क्षेत्रात असं एकही क्षेत्र नाही जिथे पवारांनी आपली माणसं जोडली नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यापासून ते भटके विमुक्तांची चळवळ उभारणाऱ्या लक्ष्मण मानेंपर्यंत, शिवाजी गणेशन यांच्यापासून ते लावणी सम्राज्ञी सुलोचनाबाईंपर्यंत, रतन टाटांपासून तर बारामती दुग्ध व्यवसायात काम करणाऱ्या तरुणापर्यंत, जगविख्यात शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांपासून ते पुण्यात स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुण संशोधकापर्यंत, अशा सगळ्यात लोकांमध्ये पवार सारखेच रमतात. तर राजकारणातही त्यांच्या एवढा संपर्क असणारा दुसरा नेता नाही. त्यामुळे त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात सोनिया गांधी आणि नरेंद्र हिंदी साहित्यामध्ये त्या त्या काळातील कवी किंवा लेखकांच्या नावाने त्यांची कारकीर्द युग म्हणून ओळखली जाते. भारतेंदू हरिश्चंद्र यांच्या नावाने भारतेंदू युग मानलं जातं. गजानन माधव मुक्तिबोध या मराठमोळ्या कवीच्या नावानं मुक्तिबोध युग मानलं जातं. त्याच धर्तीवर आपल्याकडे 1988 ते 1995 हा कालखंड पवार युग मानता येईल. त्या कालखंडात काम करणारे शरद पवार आणि त्यानंतरचे शरद पवार पूर्णपणे वेगळे आहेत. पवार युगाच्या काळात शरद पवार यांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण कसं बदलेल, त्याची दिशा कशी बदलेल यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरेसे अधिकार देत असताना महिलांना त्यांनी 33% आरक्षण दिलं. संपत्तीमध्ये पुरुषांएवढाच स्त्रियांनाही अधिकार असला पाहिजे असा महत्त्वपूर्ण निर्णय पवारांनी घेतला. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देऊन एक मोठं आंदोलन शांत केलं. राज्याला सुफळ संपन्न करणारी फळबाग विकास योजना शरद पवारांचीच. पोलिसांची हाफ पॅन्ट फुल पवारांनीच केली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या विविध समस्या सोडवत असताना त्यांनी राज्य औद्योगिकदृष्ट्या कसं पुढे जाईल याचा विचार केला. वीज पाणी आणि पायाभूत सोयीसुविधा या सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर राहावा यासाठी पवारांनी दिलेलं योगदान फार मोठं आहे. मुंबईची दंगल असेल, बॉम्बस्फोट मालिका असतील किंवा लातूर किल्लारी परिसरातील भूकंपासारख्या दुर्दैवी घटना, या काळात पवारांनी केलेलं काम आजही लोकांच्या स्मरणात आहे. आपल्याकडे पवारांच्या राजकीय संबंधांची किंवा उद्योग समूहांशी असलेल्या जवळिकीची चर्चा फार केली जाते, पण राजकारणात सर्रास दिसणाऱ्या अंधश्रद्धेला पवारांनी कधी खतपाणी घातलं नाही हे लोक सोयीस्करपणे विसरतात. त्यांच्याकडे बुवा बाबा गंडे दोरे याला अजिबात थारा नाही आहे. ती कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, आयुष्यभर कार्यमग्न राहण्याचं व्रत घेतलेले पवार कॅन्सरवर मात करून वयाच्या 75 तरुणाच्या उमेदीने काम करतात. अखंड वाचन, लोकसंवाद आणि सामाजिक प्रश्नांविषयीची तळमळ यामुळे पवार सतत काम करताना दिसतात. नव्या पिढीला यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. जनसंपर्क आणि लोकसंग्रह हे पवारांच्या राजकीय कारकिर्दीचं विलक्षण वैशिष्ट्य. आपल्या आयुष्यात शरदरावांनी जोडलेली माणसं पाहिली तर थक्क व्हायला होतं. सामाजिक क्षेत्रात असं एकही क्षेत्र नाही जिथे पवारांनी आपली माणसं जोडली नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यापासून ते भटके विमुक्तांची चळवळ उभारणाऱ्या लक्ष्मण मानेंपर्यंत, शिवाजी गणेशन यांच्यापासून ते लावणी सम्राज्ञी सुलोचनाबाईंपर्यंत, रतन टाटांपासून तर बारामती दुग्ध व्यवसायात काम करणाऱ्या तरुणापर्यंत, जगविख्यात शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांपासून ते पुण्यात स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुण संशोधकापर्यंत, अशा सगळ्यात लोकांमध्ये पवार सारखेच रमतात.
तर राजकारणातही त्यांचा एवढा संपर्क असणारा दुसरा नेता नाही. त्यामुळे त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदा एका व्यासपीठावर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंजाबचे प्रकाश सिंग बादल, तामिळनाडूचे करुणानिधी, जम्मू आणि काश्मीरचे फारुख अब्दुल्ला, मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद, नितीश कुमार, नवीन पटनायक, सीताराम येंचुरी अशा सगळ्याच परस्पर विरोधी विचारसरणीच्या नेत्यांशी पवारांचा असलेला हा जिव्हाळा कायम चर्चेचा विषय असतो. दिवंगत नेत्या जयललिता, ज्येष्ठ नेते बिजू पटनायक, ज्योती बसू, चिमणभाई पटेल यांनी अनेकदा संकट काळात पवारांची मदत घेतलेली होती. त्यामुळेच पवार हे पक्षाच्या चौकटीत न अडकणारे नेते ठरले. 50 वर्ष जनप्रतिनिधि का उनका समय हो रहा है. मैं अभी से बधाई देता हूं. 50 साल तक विदाउट ब्रेक जनप्रतिनिधि के रूप में चुन करके आना, चुनाव जो लड़ते हैं जीतते उनको पूरा पता है कि किस प्रकार से जिंदगी जीनी पड़ती है. शरद राव जी ने जी करके दिखाया है और एक बहुत उत्तम उदाहरण सभी सार्वजनिक जीवन के लोगों के लिए एक उत्तम उदाहरण उन्होंने प्रस्तुत किया है. मैं व्यक्तिगत रूप से शरद राव का अत्यंत आदर करने वाले व्यक्तियों में से रहा हूं. मैं गुजरात का मुख्यमंत्री था. वो हमेशा मुझे उंगली पकड़ करके चलाने में मेरी काफी मदद करते रहे हैं और ये बात सार्वजनिक रूप से स्वीकारने में मैं गर्व अनुभव करता हूं. झाली शहरे गावा गावांची, झाली गावे खेड्या पाड्यांची. 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यात आली. सहु दिशांची पाहून प्रगती. शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्या परकीय नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता, पण अल्पावधीतच पवार तो मुद्दा विसरले आणि काँग्रेस सोबत सत्तेत बसले. स्वतःची ताकद अजमावण्याचा प्रयत्न मात्र पवारांनी कधीच सोडला नाही. शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र उतरती कळा लागलेली दिसते. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह राज्यातील सगळ्याच बड्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पिछाडीवर गेलेली दिसते. ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा पार धुव्वा उडालेला दिसतोय. शरद पवारांपाठोपाठ पक्षाला सर्व प्रकारचं बळ पुरवणारे छगन भुजबळ भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. अजितदादा आणि सुनील तटकरे या दुसऱ्या दोन बड्या नेत्यांच्या डोक्यावर सरकारी चौकशीची टांगती तलवार आहे. आर आर पाटील यांच्या अकाली निधनाने स्वच्छ प्रतिमा असलेला एकमेव नेता NCB ने गमावलेला दिसतोय. त्यामुळे यापुढे पवारांचं राजकारण कोण पुढे नेईल हे आज देखील सांगता येणं शक्य नाही. झाली शहरे गावा गावांची, झाली गावे खेड्या पाड्यांची. 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यात आली. सहु दिशांची पाहून प्रगती. शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्या परकीय नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता, पण अल्पावधीतच पवार तो मुद्दा विसरले आणि काँग्रेस सोबत सत्तेत बसले. स्वतःची ताकद अजमावण्याचा प्रयत्न मात्र पवारांनी कधीच सोडला. '78 वसंतदादांचं सरकार पाडताना त्यांनी पुलोतचा प्रयोग केला. त्यानंतर 1980 विधानसभा निवडणुकीत पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन करून अगदी भाजपला सोबत घेऊन 45 जागा मिळवल्या होत्या. यावरून पवारांची भाजपशी असलेली जवळीक किती जुनी आहे हे लक्षात येते. 1985 निवडणुकीत त्यांनी भाजपला वगळून अन्य विरोधी पक्ष एकत्र आणले आणि पुरोगामी लोकशाही आघाडी सत्तेवर आणण्याचं स्वप्न पाहिलं, पण
1985 निवडणुकीत त्यांनी अफाट परिश्रम घेऊनही फक्त 54 जागा मिळवता आल्या. वास्तविक पाहता पवारांसोबत तेव्हा दत्ता पाटील, निहाल अहमद, एन डी पाटील, गणपतराव देशमुख, मृणाल गोरे यासारखे विरोधी पक्षातील मातब्बर नेते होते. पण तरीही पवार काँग्रेसला पराभूत करू शकले नव्हते. त्यानंतरच्याही प्रत्येक विधानसभा निवडणुकीत पवारांची ताकद तेवढीच राहिली. आत्ताच्या विधानसभेत त्यांच्याकडे फक्त 41 आमदार आहेत. पण तरीही राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात पवारांचा दरारा कायम असलेला आपल्याला माहिती आहे.